झोपडपट्टी किंवा वस्तीतून आलेला कार्यकर्ता हे जर नाव कळलं तर अचानक त्यांच्या कार्यकर्त्यापासून ते त्या पेशंटपर्यंत सगळ्या पद्धतीची त्यांची ट्रीटमेंट वागणूक ही बदलते। आणि आज चौथा ते पाचवा पेशंट आहे जो या रुग्णालय प्रशासनाने प्री प्लॅनिंगनी मारलेला आहे। हा मोर्चा आज भीम आर्मी बहुजन एकता मिशनच्या माध्यमातून रुग्ण आक्रोश आंदोलन आम्ही करतो। रुग्ण आक्रोश आंदोलन याच्यासाठी करतोय की सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी कशा पद्धतीने त्याची पिळवणूक केली जाते आणि एखादा रुग्ण जेव्हा येतो तेव्हा रुबी हॉल प्रशासन त्या कुटुंबाची अवस्था इतकी प्रचंड वाईट करते की आर्थिक परिस्थितीमुळं ते कुटुंब ठराविक रक्कम भरू शकत नाही म्हणून अक्षरशः त्या पेशंटचा अवमान केला जातो, धक्के मारून हाकलून दिलं जातं आणि अनेक मुद्दे घेऊन आज आम्ही या ठिकाणी आलो। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी गेल्या 10 दिवसापूर्वी या भागातील सामाजिक कार्यकर्ते साधू सूर्यवंशी यांचं निधन झालं। हे निधन होण्याचं कारण आहे की रुबी हॉल प्रशासनाचा गलथान कारभार, त्यांनी त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही, त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि याला जबाबदार हे रुबी हॉलचं प्रशासन आहे। आणि आमची मागणी आहे की या संदर्भामध्ये त्यांच्या रुबी हॉल प्रशासनावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या संदर्भामध्ये जे जे दोषी असतील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। या ठिकाणी गोरगरीब रुग्णासाठी शासनाच्या ज्या सुविधा आहेत, जे IPF सारखी सुविधा या ठिकाणी मिळते, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या मार्फत काही सुविधा मिळते, महानगरपालिकेच्या काही सुविधा मिळतात, परंतु रुबी हॉल प्रशासनाने याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। त्या सुविधा सर्वसामान्यांना न मिळता त्या सुविधांमध्ये भ्रष्टाचार केला जातो आणि त्या लोकांना त्या सुविधेचा लाभ दिला जात नाही। असे बरेच पेशंटचे उदाहरण आहेत आणि बरेच लोकांचे उदाहरण आहेत, त्यामुळं हा आक्रोश ह्या जनतेचा आक्रोश आहे। भीम आर्मीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मांडायला आलेलो आहे आणि जनतेमध्ये आत्ता यांचं उदाहरण घ्या, 3 दिवस झालं डिस्चार्ज होऊन, नजमा शेख म्हणून एक पेशंट आहे, त्यांना कोविडसाठी ॲडमिट केलेलं आहे, त्यांचा महात्मा फुलेचा फॉर्म भरून देखील त्या पेशंटला डिस्चार्ज देखील देत नाहीत, एवढी ह्या रुबी हॉल क्लिनिकची अवस्था भयानक आहे। या ठिकाणी आतमध्ये गेला एखादा पेशंट तो जेलमध्ये गेल्यासारखा आणि तो एकदम त्याला म्हणजे पैसे नसले तर सोडणार नाही, तुम्हाला ह्याच्या गेटच्या बाहेरच जाऊ देणार नाही, अशी परिस्थिती ह्या ठिकाणी देतात। आणि ह्या ठिकाणचे बाउन्सर आसन, हे बाउन्सर तर यासाठी नेमवले त्यांनी की आमच्यासारखे सर्वसामान्यांसाठी जर इथं न्याय मागण्यासाठी आलं तर ते बाउन्सरच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी असं भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। अशा पद्धतीची या ठिकाणी वर्तणूक चालू आहे आता सध्याला। ज्या दिवशी नाईट शिफ्टला जे डॉक्टर, ते डॉक्टर सुहास, नाईटचे जे सपोर्टिंग स्टाफ आहेत, नर्सेस झालं, सहकारी डॉक्टर आणि डॉक्टर बोथ हे कारणीभूत आहेत, तर ह्या सगळ्यांना माझ्या सूर्यवंशी कुटुंबीच्या वतीने त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कारण वडील 3 तास होते त्यांना ॲडमिट करण्याची आवश्यकता होती, प्रथमोपचार देण्याची आवश्यकता होती, पण रुबी हॉलनी ते दिलं नाही। आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला त्यांनी म्हणले, डॉक्टर अभिजित लोढा सकाळी अपॉइंटमेंट दिली की त्यांनी तुम्ही त्यांना भेटा, जर 3 तासासाठी आम्हाला घरी पाठवलं, कदाचित वडिलांना ॲडमिट करून घेतलं असतं तर ते आज वाचले असते। रुबी हॉल प्रशासनाचा अशी एक विचार झालेला आहे की काही ताडीवळ रोडचा पेशंट असेल तर ह्यांनी काही पैसे भरू शकत नाही असं त्यांच्या मनामध्ये, आणि त्यांनी पेशंट घरीही पाठवत नाहीत, नाही बेड असं सांगतच नाहीत, ॲटोमॅटिकली माणूस गेला पाहिजे, दुसऱ्या दिवशी या असं ह्यांचे हे एक म्हणजे ठरलेले कारण आहेत। आणि मी त्या दिवशी मी 4 ते 5 हजार रुपये मी ब्लड टेस्ट झालं किंवा इंजेक्शन्स गोळ्या ह्याच्यासाठी मी पैसे भरलेले बी आहेत, इमर्जन्सी पैसे भरायची आवश्यकता होती तर मी त्यांना ॲडमिट करून पैसे भरलेही असते। आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी आमची फसवणूक इतकी केली की रिपोर्ट नॉर्मल सांगितले आम्हाला, पण SCG रिपोर्ट, ब्लड रिपोर्टमध्ये प्रॉब्लेम आहेत। मी पत्रकारांसमोर ते पत्रकारांना मी सर्व दाखवणार आहे ते रिपोर्ट माझे, की त्यावेळेस त्या रिपोर्ट पाहून इमर्जन्सीमध्ये ॲडमिट करणं गरजेचं होतं, पण रुबी हॉल प्रशासन किंवा डॉक्टर सुहास
ह्यांनी त्यांनी हलगर्जीपणा केल्यामुळं त्यांच्यावर 203 सदोष मनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे ही माझी सूर्यवंशी कुटुंबाच्या वतीने ही मागणी आहे। ही पहिली केस नाही, याच्या अगोदर बऱ्याच वेळा या केसेस झालेल्या आहेत। या ठिकाणी ताडीवल रोड भागातील वेगवेगळे सामाजिक कार्यकर्त्यांनी इथल्या आरोग्य संबंधी जो काही धर्मदाय आयुक्ताचा जो आदेश आहे त्या आदेशानुसार जी काही गरिबांसाठी जे राखीव निधी ठेवला जातो त्याचा जो उपयोग इथल्या नागरिकांनी मिळून देण्यासाठी इथं प्रयत्न केला करण्याचा जो प्रयत्न केलात तर अशा कार्यकर्त्यांच्याच विरोधात खरं तर हाय प्रशासन पूर्णपणे एक पक्षपाती भूमिका घेतं। मोठमोठ्या टोयोटा फोर व्हीलरमधून जे कार्यकर्ते येतात त्यांना ते फ्रीमध्ये करून देतात, ज्यांच्या गाळ्यामध्ये सोन्याच्या चैनी अंगठ्या घातलेल्या आहेत त्यांना ते फ्रीमध्ये करून देतात कारण ते एक राजकीय लागेबांधे असल्यामुळं। परंतु ताडीवाला रोड, येरवडा, लक्ष्मीनगर, काशेवाडी, झोपडपट्टी किंवा वस्तीतून आलेला कार्यकर्ता हे जर नाव कळलं तर अचानक त्यांच्या कार्यकर्त्यापासून ते त्या पेशंटपर्यंत सगळ्या पद्धतीची त्यांची ट्रीटमेंट वागणूक ही बदलते। आणि आज चौथा ते पाचवा पेशंट आहे जो या रुग्णालय प्रशासनाने प्री प्लॅनिंगनी मारलेला आहे। काही काही असे पण केसेस झालेले आहेत की पेशंट IPFच्या नावाखाली घेऊन त्यांचे किडन्या काढून घेतलेले आहेत, अवयवरोपण केलेले आहेत आणि ज्याच्या केसेस या रुग्णालयावरती गंभीर आरोप करतात नाही याच्यावरती तुम्ही जर काही वृत्तपत्राचं असाल तर त्यांच्यावरती केसेस ऑलरेडी चालू आहेत। इलिगली ऑर्गन्स त्यांचं ट्रान्सप्लेशनच्या बऱ्याचशा केसेस चालू आहेत आणि त्याच्याविरुद्ध जरी आपण आवाज उचलला तर आपल्याला घाबरून ते थोडेशा आपले पेशंट घेतात परंतु आतमध्ये त्या पेशंटशी अमानवीय पद्धतीने ते वागतात। जी प्रॉपर सेवा दिली पाहिजे ती सेवा ते दिली जात नाही।